तसेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व चेतन घुडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर सरळगाव या ठिकाणी संपन्न झाले. माळशेज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व चेतन घुडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत आरोग्य शिबिर व त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सरळगाव येथे नव्याने सुरू होत असलेल्या ह्या माळशेज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, ECG, स्त्रीरोगतज्ञ, अनुभवी डॉक्टर व इतर शरीरविषयक सल्ले यांचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर व रुग्ण उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या 300 रुग्णांचे निराकरण करण्यात आले. किरण कारबळ, विज्ञान टाइम्स, मुरबाड. इथे एक कन्सल्टंट फिजिशियन म्हणून आहे. माळशेज हॉस्पिटल आणि विनायक हॉस्पिटल या दोन ठिकाणी आज आपल्या इथे सरळगाव येथे कॅम्प घेण्यात आला आहे. कॅम्पचा उद्देश लोकांना फ्रीमध्ये सगळे आजार नोंदवून त्यांना औषधोपचार मिळावा हा त्याचा उद्देश होता. आणि जर काही मोठा आजार मिळाला तर त्याचं फॉलोअपमध्ये निदान होण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यातर्फे आपल्या इथे भरपूर चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. अराऊंड 100-150 पेशंट तरी आहेत. तर बाकी कंबरदुखी, गुडघादुखी, हार्ट, हृदयाचे आणि जे काही चेस्टचे आजार असतील ते सगळे आपण शुभेच्छा. आणि या कॅम्पचं एक निमित्त एक मल्टी स्पेशालिटी त्यांचं आहे. आणि मी शक्यतो सगळ्या कॅन्सर पेशंट्सलाच बघणार की जितका लवकरात लवकर तो डिटेक्ट होतो, निदान होतो, तेवढंच तो क्युअर पण होतो, म्हणजे बरा पण होतो. त्याच्यासाठी कॅन्सर पेशंट्स वगैरे असतील तर त्यांना हायर सेंटरला नेऊन पुढची ट्रीटमेंट, जर सर्जरी, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी लागवलं केली जाईल. उद्दिष्ट असं आहे की जे गरजू लोक आहेत त्यांना मोठ्या हॉस्पिटलांना किंवा काही हॉस्पिटल जाता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना आपण मोफत आणि माफक दरामध्ये डॉक्टर चौधरी सर यांच्यामार्फत माळशेज मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्यामार्फत हा आरोग्य कॅम्प आपण ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरही आपण ठेवलेलं आहे. आणि या कॅम्प म्हणजे कॅम्पची अरेंजमेंट खूप छान प्रकारे केलेली आहे. जवळपास आपल्याला 50-60 पेशंट ऑलरेडी इथे रजिस्टर झालेले आहेत. सगळ्यांचा एक बेसिक आय चेकअप म्हणजे विजन चेकअप आपण केलेली आहे. आणि ज्यांना मोतीबिंदूचे प्रॉब्लेम आहेत त्यांना हे लोकल नंबर दिलेला आहे, ज्याच्यासोबत कॉर्डिनेट करून मग ते आपल्या कल्याणच्या क्लिनिकला ऑपरेशनची आपण सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊया. त्यांना पण त्रास होतो आहे, एक फ्री डोळ्यांचे ड्रॉप आपण सगळ्यांना देतो आहोत. कॅम्प झाला माळशेज हॉस्पिटलचा. चेतन दादांच्या वाढदिवसानिमित्त जो कॅम्प होता त्या कॅम्पचा प्रतिसाद हा जनरल सर्जनचा खूप चांगला प्रतिसाद होता. व ह्या कॅम्पमध्ये बळेच मुळव्यात, हर्निया व पोटाचे आजार आणि भगनधर फिशर हे सर्व पेशंट बघण्यात आले व त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंट देण्यात आली. व त्या ज्यांच्या आणि ज्या पेशंटला हर्निया वगैरे त्या ऑपरेशन पेशंटला ऑपरेशनसाठी आपण कल्याणला तारीख दिलेली आहे व ते येऊन तेव्हा भेटतील. झालं नाही तर त्यांना पहिल्यांदा आम्ही इकडे बघू, इकडे जर होत असेल तर, नाहीतर त्यांना आम्ही पुढे विनायक हॉस्पिटल आहे कल्याणचं तिथे त्या लॅबमध्ये आम्ही स्त्रियांविषयी ज्या स्त्रीरोगतज्ञ आहेत त्यांच्यातर्फे डोळ्यांची तपासणी, कर्करोगाची तपासणी, जनरल सर्जन आहेत, बीपी, हाडांच्या काही समस्या असतील त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व आतापर्यंत मला वाटतं 200-300 लोकांचा या शिबिराचा लाभ झालेला आहे.